हा धडा आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या आरोग्याशी संबंधित आहे माहिती, आपल्या शरीराशी संबंधित माहिती आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना मेडिकलचा त्यांना संदर्भ जरी आला तरी ठीक आहे, वैद्यकीय शास्त्राचा संदर्भ तिथे त्या ठिकाणी त्यांना जमला तरी ठीक आहे, किंवा तिथं पुढं सोपं जाऊ ठीक आहे. निदान तो विद्यार्थी मेडिकलला जाईल जरी नाही गेला तर त्याला त्याच्या आरोग्याची माहिती पाहिजे. शरीराच्या अंतर्गत रचनेमध्ये आपल्याला या ठिकाणी माउथ आहे, तोंडामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय माहिती जीभ आहे, वरचा जबडा खालच्या जबडा त्याच्यावर दात आहेत, आणि त्याच्यामध्ये काय पोकळी आहे तिथून आपल्याला काही माहिती नाही. लक्षात आलं काय म्हणतो? तिथून आपल्याला त्याची पुढची माहिती काही नाही. निदान त्या लेकरांना आपल्या शरीराची माहिती तरी व्हावी. इसॉफेगस कुठं आहे, फॅरेनेक्स कुठं आहे, ओकल कॉर्ड कुठं आहे, आवाज प्रोड्युसिंग जे आपण म्हणतो ना आवाज निघतो आपला, बरं त्याला साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आपण म्हणतो, आवाज कुठून निघतो तो ऑर्गन कोणता आहे, बरोबर आहे? किंवा अन्न घेतल्यानंतर कुठं पचतो, कसं पचतो, बरोबर आहे? किंवा जठर काय काम करतो, मोठ्याकडे काम काय करतात, लहानाकडे काम काय करतात, बरोबर आहे? लिव्हरचं काय फंक्शन आहे, पॅनक्रियाचं काय फंक्शन आहे. निदान आपल्या आरोग्याची तरी माहिती राहिली तर माणूस त्यापासून आपल्या आरोग्यासंदर्भामध्ये किंवा आरोग्यासंदर्भात दक्ष राहू शकतो. काय करावं, काय करू नये, कसं राहावं, काय नाही, बरोबर आहे? तर त्याचा तरी आयडिया येईल असा त्याचा संदर्भ आहे. म्हणून या ठिकाणी हे धडे तुम्हाला ह्युमन ॲनॉटॉमीचे आहेत. त्याच्यापैकी हा धडा आहे ह्युमन न्यूट्रिशन, मानवी. तू इकडे रे कोपऱ्यामध्ये, इकडे इकडे सरक, इकडे सरक. मानवी पचन संस्था. आता न्यूट्रिशन या शब्दाचा अर्थ काय? न्यूट्रिशन या शब्दाचा अर्थ खूप मोठा शब्दाचा अर्थ आहे. अन्न घेतल्यापासून अन्न चघळण्यापर्यंत बारीक 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 स्फटीकरण करणे, इंगल्फ करणे, गिळणे, आणि गिळल्यानंतर त्या ठिकाणी त्या अन्नातून जे न्यूट्रिएंट जे बॉडीसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत ते सगळे शोषण करून घेणे, आणि शोषण करून घेतल्यानंतर आपल्या पूर्ण सेलपर्यंत पोहोचवणे, सेलच्या वाढीसाठी लागणाऱ्या गोष्टी तिथं पुरवठा करणे, आणि त्या अन्नातून टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर फेकून देणे, इथपर्यंतची प्रोसेस म्हणजे न्यूट्रिशन आहे. म्हणून इथं काय म्हणलं त्या ठिकाणी, ह्युमन न्यूट्रिशन असा शब्द उच्चारला त्या ठिकाणी. काय म्हटलं या ठिकाणी? ह्युमन न्यूट्रिशन. आता त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याने असं विचारलं त्या ठिकाणी, बघा कॅन यू रिकॉल, थोडंसं आठवा म्हणतंय, केव्हा तरी तुम्ही कुठंतरी शिकला असेल, कुठंतरी माहिती घेतली असेल. व्हॉट इज न्यूट्रिशन? एनलिस्ट लाईव्ह प्रोसेस दॅट प्रोव्हाइड अस. एनलिस्ट यादी द्या म्हणतंय, कशाची? लाईव्ह प्रोसेस, जीवन जगण्याची प्रोसेस दॅट प्रोव्हाइड अस, ते आपल्याला पुरवठा करतात काय? ऊर्जा, एनर्जी टू परफॉर्म द डिफरंट ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय? आपल्याला अन्नातून ऊर्जा मिळते. ऊर्जा हे दोन प्रकारची आहे, केमिकल ऊर्जा आणि हीट ऊर्जा. उष्णता ही जी आहे ना, जे बाहेर आपल्याला येते ती वेगळी, पर केमिकलमधून आपल्याला मिळणारी ऊर्जा, अन्नातून मिळणारी आपल्याला त्याच्यातून मिळणारी ऊर्जा, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, लिपिड आहे, फॅट आहे, याच्यातून मिळणारी आपल्याला विटॅमिन्स वगैरे आहेत, त्याच्यातून मिळती आपल्याला ऊर्जा. त्याच्यामुळं आपल्याला काय करतो, आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकतो, त्या अन्नातून मिळते आपल्याला. उदाहरणार्थ तुम्ही आहार घेऊन आला, जेवण करून आलात, बरोबर आहे, तर तुम्ही दिवसभर राहू शकता. तुम्ही 2 दिवसापासून उपाशी आहात, इथं बसू शकणार नाही. लक्षात आलं का? तर तुम्हाला ऊर्जा लागते, ती ऊर्जा अन्नातून मिळते. म्हणून या ठिकाणी काय म्हणतंय, एनलिस्ट द लाईव्ह प्रोसेसेस. लाईव्ह प्रोसेसेस जगण्याच्या प्रक्रिया आपण कोणती, तर यादी तयार करा. कोणत्या जगण्याच्या प्रक्रिया? बोलणे आहे, चालणे आहे, काम करणे आहे, बरोबर आहे? किंवा आणखीन दुसरं वेगवेगळ्या खूप ॲक्टिव्हिटी ॲटोमॅटिकली चालणाऱ्या आपल्या शरीरामध्ये, त्या सर्व ॲक्टिव्हिटी आहेत. हे काय? लाईफ प्रोसेस आहे. दॅट प्रोव्हाइड अस, त्याला पुरवठा केला जातो कोणाचा? एनर्जी.
त्या एनर्जीमुळे टू परफॉर्म द डिफरंट ॲक्टिव्हिटी. ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळाल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करू शकतो. कृती खूप वेगवेगळ्या प्रकारची, कामं लक्षात आलं का म्हणतो? पोटात असेल तर आपण म्हणतो ना, ओठात येईल आपण म्हणतो, तसा प्रकार आहे. म्हणून ह्या सर्व ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी करता येतील. म्हणून आता या ठिकाणी आता बघा, ते न्यूट्रिशन वगैरे त्याचा संदर्भ पुढे येणार आहे. या ठिकाणी बघा, न्यूट्रिशन इज द सम ऑफ द प्रोसेसेस, अशी प्रक्रिया आहे बाय विच एन ऑर्गॅनिझम कंझ्युम, याच्याद्वारे ऑर्गॅनिझम कंझ्युम करतो. कंझ्युम म्हणजे खाणे, बरोबर आहे? कंझ्युम दॅट युटिलाइज द फूड सबस्टन्सेस, खाण्यामध्ये अन्न पदार्थांचा उपयोग करतो. युटिलाइज म्हणजे उपयोगात आणणे, इस्तेमाल में लेना, बरोबर आहे? युटिलाइज युटिलाइज द फूड सबस्टन्सेस, अन्न पदार्थांचा सेवन करणे. WHO हे जागतिक लेवलची संघटना आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पुढे दिलेलं आहे त्याचं शॉर्ट फॉर्मचं, लॉंग फॉर्म दिलेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सांगितलेलं आहे काय, डिफाईन न्यूट्रिशन. यांनी न्यूट्रिशनची व्याख्या सांगितलेली, काय त्याच्यामध्ये सांगते बघा. डिफाईन द न्यूट्रिशन असं म्हणतं त्या ठिकाणी, ॲज इनटेक ऑफ फूड, अन्न आत घेणे, बरोबर, कॉमा, कन्सिडर्ड इन रिलेशन टू द बॉडी डायट्री नीड. कन्सिडर द बॉडी डायट्री नीड, बॉडीला आहारासाठी आवश्यक असणारे अन्न पदार्थ. डायट म्हणजे अन्न पदार्थ, बरोबर आहे? असा त्याचा अर्थ, ते जे गरजेचे आहे ते, बरोबर आहे? द डायट्री नीड, बरोबर आहे? डायट्री नीड ऑफ ए हेल्दी ह्युमन बीइंग इन्क्लूड हेल्दी ह्युमन बीइंग. आता आपण कसले माणसं आहोत? आता हेल्दी आहोत, व्यवस्थित, नो प्रॉब्लेम. शरीरामध्ये काही व्यंग असलं, दोष असला तर आपण हेल्दी नाही. योग्य प्रकृती आहे तर वी आर वेल, मीन्स वी आर हेल्दी, आपण हेल्दी आहोत. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय लागतं आहे, काय म्हणते, डायट्री नीड ऑफ ए हेल्दी ह्युमन बीइंग इन्क्लूड, बघा आता काय लागतं ते आहारामध्ये, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन, मिनरल, वॉटर अँड फायबर्स इन ॲडुकेट अमाऊंट, बरोबर आहे? फायबर्स इन ॲडुकेट अमाऊंट, ॲडुकेट म्हणजे पुरेशा प्रमाण. हे सर्व अन्न आहे, खरं अन्न हे आहे. आपण जे अन्न घेतो ना, ज्वारी, बाजरी, भाकर, फ्रूट वगैरे जे घेतो ना, ते सगळं त्याच्यामध्ये हे पदार्थ असतात. लक्षात आलं काय म्हणतो? म्हणून आपण ते घेतो आणि त्याच्यामध्ये असणारे जे कार्बोहायड्रेट, हे सगळे प्रोटीन वगैरे ॲब्सॉर्ब करून घेते बॉडी, मिनरल, बाकी वेस्ट मटेरियल शरीराच्या बाहेर टाकून देते. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, दीज आर द ह्युमन डाएट. हे डाएट आहेत, खरं तर अन्न पदार्थ हे आहेत आपले, असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे? मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय, मग आता ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, इन ॲडुकेट अमाऊंट. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲडुकेट म्हणजे पुरेसं. अति तिथे माती हा निसर्गाचा नियम आहे. अति जास्ती नाही चालत, अति कमीही नाही चालत. आपलं शरीराचं एज, वजन, हाईट, वेट किंवा त्या ठिकाणी पूर्ण एज, याच्यानुसार आपलं डाएट ठरत असतं. लक्षात आलं काय म्हणतो? अन्न कमी घेणेही घातक आहे, अन्न जास्त घेणे सुद्धा घातक आहे, हे लक्षात ठेवा. अन्न कमी घेत असल्याचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये जर झालं तर त्या ठिकाणी विविध रोग जुळतात. अन्न अधिक घेतल्यानंतर सुद्धा वेगवेगळे रोग असतात. म्हणून पुढे आलं तर येणार आहे बॅलन्स ऑफ डाएट, त्याला मराठीमध्ये तुम्ही कुठेतरी शिकला असाल, समतोल आहार. काय शब्द त्या ठिकाणी? समतोल आहार. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आता बघा, आणखीन वैशिष्ट्य असं आहे, आणखीन तुम्हाला एक सांगतो, आपल्या अन्न पदार्थामध्ये, अन्न सेवनामध्ये विविध प्रकारचे वेगवेगळे बदल असायला पाहिजेत.
ठोकताळा पद्धतीने एकच खायचं नाही. लक्षात आलं का म्हणतो? घरात नेहमी आपल्याला एकच पद्धत आपली चालू असते बनवणारी, बरोबर आहे? घरी बायांना जर सांगितलं त्यांना, त्यांना काही सुचत नाही, काय नाही, दररोज तेच 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 तयार करत असतात. लक्षात आलं? परंतु रेसिपी तयार करण्यासाठी म्हणा किंवा आणखी दुसरं काही तयार करण्यासाठी वेगवेगळे अन्नाचं सेवन पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणताल आमच्या सरांनी वेगवेगळे सांगितले म्हणून चवीचे भारी भारी काहीतरी असं घरी आत्ताच सांगताल आणि घरी नगदी भांडवून येईल तुमच्या, बरोबर आहे? मी ते म्हणत नाही चवीचं भारी भारी नाही म्हणत, साधं अन्न शरीरासाठी कधीही बेस्ट आहे. लक्षात आलं का म्हणतो? साधं अन्न शरीरासाठी अत्यंत उत्तम आहे, शाकाहारी असणं त्याही पेक्षा उत्तम आहे. लक्षात आलं का म्हणतो? राईट. आणि कमी खाणे हेही घातक आहे आणि जास्त खाणे तेही घातक आहे. मग आपण आता हे जे डायटचे सेपरेट डॉक्टर्स असतात, डायटिशियन्स असतात, मग तुम्हाला मी सांगितलं की मी तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही इतकं अन्न घ्यायला पाहिजे म्हणून. दररोज एक भाकर खात जावा असं मी म्हणता येणार नाही मला. का म्हणता येणार नाही? आता ठीक आहे, तुमच्या लेवलमध्ये असं मी सांगू शकेल. एखाद्या वेळेस शेतात काम करणारा तुमचे वडील आहेत, बरोबर, रात्रंदिवस घाम घालणार आहेत, त्यांना एक भाकर ना काही होणार नाही, बरोबर आहे? त्यांना एक किंवा दोन भाकर पाहिजे त्यांना त्या ठिकाणी. आता भाकर म्हणले तर किती मोठी आणि किती छोटी, किती जाड, त्याच्यावरही अवलंबून आहे. लक्षात आलं का म्हणतो? म्हणून व्यक्ती, आता स्त्री पुरुषामध्ये फरक आहे, बरोबर आहे? पुरुषांचं शरीर स्त्रियांच्यापेक्षा थोडंसं मजबूत असतो, बरोबर आहे? स्त्री ह्या नाजूक असतात, त्यांचं अन्न कमी असतो, फक्त एवढ्याच बाबतीत, बाकी नाही. लक्षात आलं का म्हणतो? बुद्धिमत्ता सारखीच असते, क्रियाशीलता सारखीच असते, भांडणामध्ये सुद्धा तुमच्यापेक्षा कमी राहत नाही, हेही लक्षात ठेवा, बरोबर आहे? तर बाकी गोष्टी नाही, परंतु आता आपल्याला शारीरिक बाबतीत म्हणायचं त्या ठिकाणी. म्हणून अन्नामध्ये व्हेरिएशन असतो. मग किती अन्न घ्यायचं त्या ठिकाणी डायटिशियनचा सल्ला घेऊन आपण करणे. अति कमी घेतलं तरी रोग होतो, वेगवेगळ्या प्रॉब्लेम निर्माण होतात, बरोबर आहे? मग त्या ठिकाणी अन्न त्या ठिकाणी जात नसेल तर त्याला काय कारणं, काय नाही, खूप त्याचे वेगवेगळे कारणं आहेत, ते आपल्याला स्वतः शोधावं लागतील आणि त्या समस्या दूर कराव्या लागतील, तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व होतो. आता मी तुम्हाला सांगितलं असतं की आता वैयक्तिक आता कोणी एखादा समोर आलं तर त्याला मी सांगू शकेन एखाद्या वेळेस त्याचं वजन, हाईट, बरोबर आहे? त्याच्यानंतर त्यांना फिजिकल काम काय करतं आहे काय नाही त्याच्यावरून सांगू शकतो आपण अंदाज. अरे बाळा तुझं एवढा अन्न असायला पाहिजे दररोज, बरोबर आहे? किंवा एखादं कोणी शेतात काम करत असेल किंवा त्याचं जास्त राहील, किंवा एखादा खेळाडू आहे त्याचं डायट जास्त असू शकेल, बरोबर आहे? कारण दोन टाईम तो कोण एखादं एकच एक्झरसाईज करत असेल त्या ठिकाणी त्याचं प्रमाण थोडंसं वेगळं असेल. तर हे व्यक्तीच्या वर्किंग, व्यक्तीच्या वेज, व्यक्तीच्या एज, व्यक्तीच्या हाईट, व्यक्तीचं वेट, याच्यानुसार प्रमाण तो बदलतो आणि मेल आणि फिमेल यांच्या प्रमाणातसुद्धा बदलतो. हे लक्षात असावं असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा, या ठिकाणी काय सांगतो मी या ठिकाणी असं म्हणत होतो या ठिकाणी तुम्हाला बघा, द डायटरी नीड ऑफ ए हेल्दी ह्युमन बीइंग इन्क्लूड कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन, मिनरल, वॉटर, फायबर्स इन ॲडुकेट अमाऊंट. पुरेसा प्रमाण हा शब्द उच्चारला त्यानं, एवढं जर सगळे जण सांगित असलं तर यांचं सगळं प्रमाण ॲडुकेट म्हणजे, ॲडुकेट म्हणजे पुरेसा. ओके, पुढे बघा, द टर्म न्यूट्रिशन इन्क्लूड्स. आता टर्म न्यूट्रिशन इन्क्लूड्स, टर्म न्यूट्रिशन हे काय आहे त्याच्यामध्ये समाविष्ट दिलेलं आहे. काय आहे? इन्क्लूड्स काय आहे त्या ठिकाणी बघा, द टर्म न्यूट्रिशन इन्क्लूड द प्रोसेसेस लाईक, बघा, प्रोसेसेस लाईक इंजेशन. इंजेशन म्हणजे आत घेणे, अन्न आत घेणे, तोंडातून तोंडाद्वारे आत घेणे. मग त्याच्यानंतर काय? डायजेशन. डायजेशन म्हणजे अन्न आत घेतल्यानंतर जठरमध्ये पचणे. लक्षात आलं? डायजेशन म्हणजे पचणे. ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे त्या अन्नातून बॉडी आवश्यक न्यूट्रिएंट्स जे असतील तर ते शोषण करून घेणे, अन्नातून शोषण करून घेणे.
अनाज के अंदर से जो गीजा है उसको निचोड़ के लेना, खींच के लेना, वो बॉडी करती है असतत अर्थ। मग त्याच्यामध्ये काय म्हणते त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन, असिमिलेशन, ऍब्सॉर्प्शन केल्यानंतर त्याचा उपयोगात आणणे, शोषण करून घेऊन काय करणे, त्याचा उपयोग कोणाला लागतो त्या ठिकाणी, पेशीपर्यंत, शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत तो अन्न पुरवठा होणे, रक्ताच्या माध्यमातून तो पुरवठा केला जातो असा त्याचा अर्थ आहे। ओके, त्याच्यानंतर असिमिलेशनचा अर्थ लक्षात घ्या, असिमिलेशन आत्मसात करणे, बरोबर। त्याच्यानंतर पुढचं आहे नंतर इजेशन, इजेशन म्हणजे शरीराच्या बाहेर वेस्ट झालेला भाग टाकून देणे, एवढी प्रक्रिया म्हणजे एवढ्या टप्पे म्हणजे काय आहे, न्यूट्रिशन। एवढ्या सर्व टप्पे जे आहेत तर त्याला आपण काय म्हणू, न्यूट्रिशन आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ लक्षात आला। त्याच्यानंतर आता बघा पुढे मी या ठिकाणी काय म्हणतो, फूड प्रोव्हाइड द एनर्जी, अन्न काय करतो म्हणते त्यांना, अन्न काय करतो, फूड प्रोव्हाइड द एनर्जी अँड ऑर्गेनिक मटेरियल फॉर ग्रोथ अँड टिश्यू रिपेअर। अन्न हे पुरवठा करतो काय, ऊर्जा पुरवठा करत असते, आणि ऑर्गेनिक मटेरियलसुद्धा पुरवठा करतं त्या ठिकाणी अन्नातून, कशासाठी, फॉर ग्रोथ, आपल्या वाढीसाठी। अन्न का घेतो आपण, वाढीसाठी, बरोबर आहे, शरीराची वाढ होण्यासाठी। आणि जर आपल्याला वाढ व्हायची नसेल तर त्या ठिकाणी अन्नाची गरज राहणार नाही, बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही बदलच होत नाही त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे। म्हणून फॉर ग्रोथ अँड टिश्यू रिपेअर, टिश्यू रिपेअर हा महत्त्वाचा मुद्दा। टिश्यू रिपेअर म्हणजे आपल्या पेशी दुरुस्त होणे, शरीराला कुठेतरी मार लागला, जखम झाली, खरचटलं, हात तुटला, पाय तुटला, एवढी मोठी जखम झाली किंवा ऑपरेशन झालं, मग त्या ठिकाणी डॉक्टर काय करतात, टाके मारून त्याला बरोबर करतात, म्हणजे काय करतात, टाके मारतात, म्हणजे काय, ते टाके मारल्यानंतर तिथले टिश्यू पूर्ण जोडतात, दॅट इज अ रिपेअर, दॅट इज अ रिपेअर, त्याला काय म्हणायचं आपण, रिपेअर आपण म्हणतो या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे। कळला मुद्दा तुम्हाला, रिपेअरचा अर्थ याच्यासाठी आवश्यक आहे अन्न, अन्न यासाठी, त्यातून आपल्याला सगळ्या काही गोष्टी मिळत असतात। पुढे नंतर बघा, व्हिटॅमिन अँड मिनरल्स आर ऑल्सो रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटीज फॉर न्यूट्रिशन। अन्नातून आपल्याला थोड्याच प्रमाणात का असेना काय मिळायला पाहिजे, व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे, व्हिटॅमिन्स म्हणजे काय, जीवनसत्वे, बरोबर आहे। आपण कुठेतरी 5वी 10वीपर्यंत ऐकलं असाल तुम्ही, जीवनसत्वे, बरोबर आहे, गिझा बात ध्यान में रखो, व्हिटॅमिन्स जिसके अंदर अपने को वो क्या मिलता है, उससे गिझा अपने को मिलती है, वो बहुत कम अन्नातून खूप कमी प्रमाणामध्ये मिळतो, असा त्याचा अर्थ आहे। म्हणून त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी बघा, स्मॉल क्वांटिटी फॉर न्यूट्रिशन, द फूड दॅट इज कन्झ्युम्ड नीड, म्हणून अन्न आपल्याला घेण्याची गरज आहे, लक्षात आलं काय म्हणतो, म्हणून काय, फूड दॅट इज कन्झ्युम्ड नीड टू बी प्रोसेस्ड बिफोर इट इज युटिलाइज्ड, उपयोगात आणण्याच्या अगोदर आपल्याला या गोष्टींची गरज आहे, म्हणून आपण उपयोगात आणतो, कळाला मुद्दा तुम्हाला, राईट, एवढ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे म्हणून त्याचा उपयोग करतो, नर गरज राहिली नसतं तर आपण त्याचा उपयोगच केला नसता ना, बरोबर आहे, आपण त्याचा उपयोग केला नसता। बघा पुढे नंतर त्या ठिकाणी काय म्हणतंय, थिंक अबाउट इट, याच्याबद्दल विचार करा म्हणतंय, काय म्हणतंय, अवर डाएट इन्क्लूड ऑल नेसेसरी न्यूट्रिएंट्स, आपल्या आहारामध्ये आवश्यक असणारे पौष्टिक घटक सर्व असायला पाहिजेत। तुम्हाला एक माझा प्रॉब्लेम सांगतो, माझ्यावरून तुम्हाला तुमचं प्रॉब्लेम लक्षात येईल, आहारामध्ये सतत एकच वस्तू जर राहिली तर शरीराला डिफेक्ट तयार करते, काहीतरी प्रॉब्लेम करते, शरीर जेवढं घेईल, जेवढं आवश्यक आहे तेवढं घेईल, नंतर काय, मला थोडंसं आंबट खाण्याची सवय जास्त होती पूर्वी, भाजीमध्ये वगैरे म्हणा किंवा आणखीन कोणतं तरी कालवण असं झालं असेल तर आंबट, म्हणजे चिंच, चिंच भाजीमध्ये
वरण वगैरे जर असेल तर चिंचणी मी थोडंसं जास्त टाका लावत होतो. पर असं झालं की त्याची मर्यादा खाण्याची मी ते एवढी जास्त झाली की मग मला त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम निर्माण झाला. हाळामध्ये सूज यायला लागली, सूज पायाचा अंगठा याच्यामध्ये असा स्वेल झाला. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, आता मी ह्युमन स्केलेटन शिकवत असताना तिथे ते येईल, ते तुम्हाला सांगतो मी तिथे, त्याला गाऊट असं म्हणतात. गाऊट तो रोग आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा त्या ठिकाणी आंबट पदार्थ थोडंसं जास्त सेवन केल्यामुळे त्या जॉईंटमध्ये, हाडांच्या जॉईंटमध्ये युरिक ॲसिड तयार होतो आणि युरिक ॲसिडचा क्रिस्टल तयार होतो. क्रिस्टल म्हणजे खरखरीत असे मीठ असतं ना तशा पद्धतीने, आणि खरं तर या जॉईंटमध्ये स्निग्ध पदार्थ असतात, बरोबर आहे, डिंक असल्यासारखे पदार्थ असतात, म्हणून आपली मूव्हमेंट होते आपल्या त्याच्यामध्ये ती, त्याला सायनोवल फ्लूड असं पण म्हणतो. ते क्रिस्टल तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी वेदना होतात, चालता सुद्धा येत नाही. मला असं झालं होतं. झाल्यानंतर मी डॉक्टरचा सल्ला घेतला, चलता चलता पाय मोच खाल्ले काय की असं मी त्यांना सांगितलं. सर तसं नाही झालं म्हणलं. तुमच्या सेवनामध्ये आंबट पदार्थ खाण्यात येतात का? म्हणलं हो. त्याच्यामुळे ते तयार झाले म्हणलं. आणखीन एक 4 दिवसापूर्वी आणखीन झालं होतं. आता ताकसुद्धा आंबट असतंय. आता ताक कुणालाही जेवताना घ्यावंसं वाटतंय, बरोबर आहे. मी 1 ग्लासऐवजी 2 ग्लास घेतलं ते. हे किती तारखेची गोष्ट आहे बघा, 13 तारखेची गोष्ट, 14 तारखेच्या रात्री झालं मला. काय झालं? ह्या पायातून चालताच येईना मला इथून. पर मुद्दा असा आहे की आपण त्या विषयाचे तज्ज्ञ असल्यामुळे हे ओळखता येतं आपल्याला कशामुळे झालंय, आता हे होऊ नये म्हणून काय करावं लागेल. लक्षात आलं काय म्हणतो? मग त्याच्यानंतर आणखीन एका ठिकाणी असं झालं की ते कमी केलं मी प्रमाण कमी केला, ते व्यवस्थित झालं. आता राईट, ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण लक्षात आहे ना आता की आंबट पदार्थ जास्त असल्यानंतर आहारामध्ये कंटिन्यू जर प्रमाण तुम्ही वापरला होतात म्हणून तुम्हाला तो प्रॉब्लेम होते. ते एक मुद्दा, म्हणून बॅलन्स ऑफ डाएट आवश्यक आहे. त्याच्यानंतर आणखीन एका ठिकाणी कोणीतरी मित्र कंपनी होते, त्यांनी बोलवले होते की असं असं जरा नाश्त्यासाठी आपण एकत्र येऊ म्हणलं. तिथं बोलवल्यानंतर त्या ठिकाणी काय होते, पोहे होते, आणि पोहेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी ते ताक का म्हणतो का म्हणतो ना ते कोशिंबीर टाईप ती त्यांनी ते दिली होती. ताकच होतं. माझ्या माहीत होतं, मला माहीत, लक्ष द्या, कारण रोगासंदर्भात माहिती आहे म्हणून सांगतो तुम्हाला. तर तेही माझ्या घेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी नंतर आणखी तसं झालं मला. मग आता तर आणखीन कन्फर्म झालं ना, म्हणलं आता आपण कधी घेतलं तर एखाद्या वेळेस हलकं फुलकं थोडंसं घ्यायचं, अति इच्छा व्यक्त करायची नाही. का? तर नेहमी घेऊन आपल्याला तो प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. म्हणून बॅलन्स ऑफ डाएटकडे आलो मी. आहार समतोल पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा. ओके, चला पुढे. हे माहीत असावं तुम्हाला, कारण आता तुम्हाला ते लक्षात येत नाही की बाबा बॅलन्स ऑफ डाएट. तर कधीही आहारामध्ये वेगवेगळं विभिन्नता असले तर शरीरासाठी कधी चांगलं असतं हे लक्षात घ्या. आवर डाएट इन्क्लूड ऑल नेसेसरी न्यूट्रिएंट, स्टील वी नीड टू डायजेस्ट इट. कधीपर्यंत? ते पचेपर्यंत. व्हाय इज इट सो? असं का करावं? बिकॉज का करावं म्हणलं तर आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी बॅलन्स ऑफ डाएट आवश्यक आहे. चला पुढे. डायजेशन इज डिफाइंड ॲज द प्रोसेस. आता डायजेशनची व्याख्या येऊ लागली. आता डायजेशन कशाला म्हणायचं? पचणे जे आपण म्हणतो डायजेशन, बरोबर, त्या संदर्भात
डाइजेशन इज डिफाइंड एज द प्रोसेस बाय विच कॉम्प्लेक्स नॉन डिफ्युजिबल, कॉम्प्लेक्स म्हणजे अन्न जो असतो आपला घास बरोबर आहे, तो कॉम्प्लेक्स असतो बरोबर आहे, आणि बारीक केल्याशिवाय तो डिफ्यूज होत नाही, चावल्याशिवाय आपण तुकडे केल्याशिवाय तो बारीक होत नाही, का म्हणून म्हणून कॉम्प्लेक्स आहे नॉन डिफ्युजिबल नॉन ऍब्झॉर्बेबल, कारण तो आपण आपण आपलं नुसतं घास घेतल्याबरोबर ऍब्झॉर्ब करून घेत नाही आपली बॉडी, त्याला बारीक तुकडे करावेच लागतील आपल्याला बरोबर, त्याचा लगदा करावाच लागेल आपल्याला, तोंडातली लाड त्याच्यात मिक्स करावीच लागेल, तरच नंतर त्या ठिकाणी डायजेशनमध्ये प्रक्रिया होईल. नॉन डिफ्युजिबल नॉन ऍब्झॉर्बेबल फूड सबस्टन्सेस आर कन्वर्टेड इन टू, बघा हे कॉम्प्लेक्स फूड असलेलं काय होतं त्या ठिकाणी, नॉन ऍब्झॉर्बेबल फूड सबस्टन्सेस आर कन्वर्टेड इन टू सिम्पल डिफ्युजिबल असिमेबल सबस्टन्सेस. का रे बाळा माग का बघतो तू, पुस्तक आहे का तुझ्याकडं, उभाटा पुस्तक आहे का तुझ्याकडं, कशाला झक मारायला आलास का तू, हा बघा या ठिकाणी काय म्हणतो, कॉम्प्लेक्स असलेलं फूड तो सिंपल. आता आपलं घास लक्षात घ्या, हे घास आपण सहजासहजा तोंडामध्ये घातल्याबरोबर गिळू शकत नाही, काय करतो आपण त्याला स्प्लिटीकरण करतो, बारीक बारीक तुकडे करतो त्याचे बराबर आहे, आणि तुकडे केल्यानंतर काय करतो, तुकडे करून सिंपल डिफ्युजेबल, डिफ्यूज म्हणजे तोंडाच्या घशातून आरून आत पास होणारा, डिफ्यूज होणे खाली जाणे. त्याच्यानंतर आणखीन काय, असिमेबल, असिमेबल म्हणजे आपली बॉडी आत्मसात करणारी, त्याच्यापेक्षा मोठं असलं तर काय होत आहे, विचारात मग्न आहेस बरं तू, हां लवटाव लवटाव काय हरकत नाही, चालतं आहे लक्ष जाते. बघा या ठिकाणी काय म्हणतो, असिमेबल, असिमेबल म्हणजे आत्मसात करण्यास योग्य बरोबर सबस्टन्सेस, आपल्या तोंडातून आपण मोठं अन्न आपला घसा घेऊ शकत नाही, त्यासाठी काय करतो आपण त्याचे स्प्लिटीकरण करून तुकडे करतो, बारीक 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 लगदा करतो दाताने आणि नंतर आतमध्ये सोडतो, लक्षात आलं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम, मानवी पचन संस्था काय आहे या ठिकाणी, मानवी पचन संस्था. आता या ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघा, मानवी पचन संस्थेमध्ये काय काय आहेत, नंबर एक त्याच्यामध्ये बघा, डायजेस्ट सिस्टीम ऑफ मॅन कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनॉल अँड असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड, म्हणजे काय डायजेस्टिव्ह सिस्टीम, हे अन्ननलिका, ही अन्ननलिका हे तोंडातून आपल्याला या ठिकाणी घशाद्वारे आत जाऊन त्या ठिकाणी फॅरिनेक्स आहे, इसॉफेगस आहे, त्याच्यानंतर मोठं जठर आहे, मोठे आतडे आहे, लहान आतडे आहे, रेक्टम आहे, एनस आहे, हे पूर्ण हे अन्न नलिका झाली, ही ट्यूब आहे, ट्यूब, ह्या ट्यूबमध्ये आत लहान मोठे असतील भाग तो भाग वेगळा, परंतु हे ट्यूब आहे, हे याला म्हणतात एलिमेंटरी कॅनॉल, का म्हणतात याला, अन्न नलिकेलाच त्या ठिकाणी एलिमेंटरी कॅनॉल असं म्हणतात, राईट. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड, असोसिएटेड म्हणजे त्याच्याशी संबंधित असणारे पचनास मदत करणारे, पचनास मदत करणारे ग्रंथी, लक्षात आलं काय म्हणतो, मग ते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं एन्झाईम्स असतील, मग त्या ठिकाणी असणारे प्रतिजीविके असतील, काय काय असतील, जे काही त्याच्यामध्ये मिक्स करणार आणि ते पचण्यासाठी उपयोगी ठरणारे, त्याला आपण म्हणतो असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड, मान्य तुम्हाला. चला आता एकानंतर आपण या ठिकाणी एक घेऊया, या ठिकाणी एलिमेंटरी कॅनॉल, अन्ननलिका बरोबर आहे. आता इथं आकृती दिलेली आहे बघा, इथं आकृती आहे का, आकृती या आकृतीमध्ये ॲरो दिलेले आहेत, ॲरो दिले आहेत का तुमच्याकडं का नाही, तुमच्याकडं नाही, माझ्याकडे तर ॲरो दिलेले आहेत बघा, ह्याच्यामध्ये आहेत ॲरो, बाण दाखवलेले आहेत, आहेत ना. आता मी आणखीन मोठं या ठिकाणी करून दाखवतो, ओके बाण. आता मी या ठिकाणी सांगतो बघा तुम्हाला,
समजून सर या ठिकाणी सांगतो अगोदर या आकृतीचे नावं द्या तुम्ही नावं. इथे आहे तर समोरचा भाग माउथ ला देता अर्थल्या माउथ बोल नको रे बेटा बोल नको बोल नको. इधर सरक जा बेटा तू इधर सरक जा सरक जा अभी सरक जा सरक जा कोई जरूरी नहीं उसके पास बैठना. बैग उधर सरक दे चला जा इधर कोने को आ जा. तू भी ऐसे रे पाठीमाग से आहे ना पुस्तक तुझ्याकडे. हाँ हातावर तेल घालून बोंबलाला या तुम्ही दुसऱ्याच्या पुस्तकात बघण्यासाठी. बघा बघा इथं लक्षात घ्या इथं हे आकृती बांध दिसते ना तुम्हाला याला माउथ असं म्हणा माउथ आहे का. त्याच्यानंतर इथे खाली अशी ट्यूब आलेली आहे का ही ट्यूब आणि त्याच्यावर सुद्धा एक ट्यूब आहे इथे ट्यूब आहे. आता याला खरं म्हणता याला फॅरिनेक्स असं म्हणतात. हे बघा इथं असलेली आहे ना ते ट्रॅकेच्या मधून दाखणे आणि याला त्यांना नाव इथे इथे ते बांध दाखवलेलं आहे इसॉफेगस आहे. लक्षात आला. त्याच्यानंतर अशा प्रकारचं हे दिलेलं आहे बघा जठर याला स्टमक असे म्हणा. राईट आणि इकडं अशा पद्धतीचं हे असा स्ट्रक्चर दिलेलं आहे या ठिकाणी याला लिव्हर म्हणा. हे लिव्हर लिव्हर आणि याला इथे असं डिओडिनम आहे हा भाग. डिओडिनम आणि त्याच्यानंतर इथे अशी मोठा तळ दिलेली आहे या ठिकाणी. त्याला इकडं नाव दिलेलं आहे इकडं इकडं मी इकडं देतो त्याला लार्ज इंटेस्टाइन. आणि त्याच्यामध्ये असणार असे बारीक बारीक हे स्मॉल इंटेस्टाइन. आणि त्याच्यानंतर हा मोठा तळा इथं या ठिकाणी येऊन या ठिकाणी हा मोठा भाग थोडासा आहे याला रेक्टम असं म्हणायचं आणि याला अॅनस. राईट एवढं लक्षात ठेवा. ओके आय विल स्टॉप हिअर टुमारो विल कंटिन्यू नेक्स्ट पिरियड.